सब्सक्राइबर या ठिकाणी भेटले आहेत। नमस्कार, मी राजश्री, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते। आज मी नांदेडमध्ये असलेल्या राधे गोविंद डोसा सेंटरला आले आहे आणि या ठिकाणचा डोसा एकदम फेमस आहे आणि तो कशा पद्धतीने बनवला जातो ते आज आपण पाहूयात। चला तर मग जाऊयात। प्लेन डोसा, मसाला डोसा, बटर डोसा, पनीर डोसा, राधे गोविंद स्पेशल, चटपटा, ऑनियन चीज पनीर, चीज डोसा, मसाला से ये पण मसाला है, स्पेशल मसाला, और ये चटनी है। आओ पनीर है, पनीर बटर है, तेल मसाला डोसा। पनीर, येथे आपल्याला 19 प्रकारचे डोसे पाहायला मिळतात आणि डोसा बनवण्याची एक युनिक पद्धत आहे यांची। हा डोसा खाण्यासाठी फार गर्दी होत असते आणि एका टाइमला 16-16 डोसे या ठिकाणी बनवले जातात। हे सर्व डोसे आता बनून तयार झालेले आहेत। हे सर्वजण पंजाबवरून आलेले आहेत आणि जेव्हा केव्हा ते नांदेडला आलेत या ठिकाणी डोसा खाण्यासाठी येतात तर त्यांना विचारूत आपण या ठिकाणच्या डोसाची टेस्ट कशी आहे। राधे गोविंद का डोसा बहुत अच्छा है, हम हर साल आते हैं यहाँ पर, डोसा खाकर ही जाते हैं जब आते हैं। ये बहुत टेस्टी डोसा है। अच्छा है ना? बहुत अच्छा डोसा है। नांदेड कैसा है? नांदेड़ बहुत सुंदर शहर है, हमारे गुरु गोविंद सिंह जी यहाँ आए हुए हैं, इसलिए हमको भी बहुत अच्छा लगता है। आम्ही फ्रॉम द बिगनिंग ऑफ द फर्स्ट डे, म्हणजे ज्यावेळेस हा एवढा मोठा स्ट्रक्चर नव्हता, स्टार्टिंगपासून आम्ही यांचे कस्टमर आहोत आणि फ्रॉम द फर्स्ट डे वी आर सॅटिस्फाईड। म्हणजे आजपर्यंत सर्व्हिस वगैरे, म्हणजे आणि क्वालिटी ऑफ चटणी जी पहिल्या दिवशी होती तीच आज सुद्धा आहे। मी पहिले पण राधे गोविंदमध्ये आलेली आहे, मला इथलचा डोसा खूप आवडते। मी पनीर डोसा ऑर्डर केले होते, आय लाईक पनीर डोसा, आणि माझे फ्रेंड्स पण मी घेऊन येते इथं। या ठिकाणी मी डोसा खाण्यासाठी आले होते आणि मला माझे सबस्क्रायबर या ठिकाणी भेटले आहेत, तर तुम्हाला या ठिकाणचा डोसा कसा वाटतो?
सगळ्यात आधी तर ताईला भेटून खूप आनंद झालेला आहे. मी यांचा मागच्या 6 ते 7 महिन्यापासून सबस्क्रायबर आहे, डेली फॉलो करतो. नांदेडमध्ये कोणत्या पण नवीन गोष्टी बघायसाठी सगळ्यात आधी ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करा. राजश्री काटकर चॅनल आहे. आणि नांदेडमध्ये आल्यानंतर राधे गोविंदचा डोसा नाही खाल्ला तर काय खाल्लं. या ठिकाणी आपल्याला स्पेशल हैदराबादचा स्वाद असलेला डोसा मिळतो. तर बघू शकता कुरकुरीत आणि मसालेदार हा डोसा आहे आणि त्यावरती सॉफ्ट बॉईल झालेल्या आलूंची भाजी सोबत दिली आहे. आणि मी मसाला डोसा ऑर्डर केला आहे, मी खाऊन पण टाकला, एवढा छान होता तो आणि खूप क्रिस्पी होता. आणि आपल्याला त्याच्यासोबत एक व्हाईट चटणी आणि गरमागरम सांबार खाण्यासाठी दिलं होतं. आणि तुम्ही या एक वेळेस या ठिकाणी भेट द्या आणि या ठिकाणचा डोसा तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग भेटूया तुमच्या व्हिडिओला. धन्यवाद.